आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी गेल्या 1.5 वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44,278 कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक विक्रमी मदत आहे हे मी खात्रीने सांगतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो. आज जगतराम सिन्हा, बंडू तळवेकर, नंदू सोनटक्के सगळ्यांची नावं घेत नाही आणि आशिष जयस्वाल यांचं अभिनंदन करतो, किरणचं पण अभिनंदन करतो. खरं म्हणजे नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये पहिल्यांदा प्रवेश झालेला आहे आणि जसं आशिष म्हणाला की सरकार चालवतो आपण एकीकडे, दुसरीकडे दररोज शिवसेनेमध्ये शेकडो हजारो लोक प्रवेश करतायत. खरं म्हणजे एक विश्वास दाखवण्याचं हे काम आहे. गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये आपण जे काम केलं सरकारच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं, बाळासाहेबांच्या विचारांचं आपण सरकार स्थापन केलं. खरं म्हणजे आज गेल्या 1.5 वर्षामध्ये आशिष जयस्वाल तर सोबत आहेत, सगळे आमचे सहकारी इथे मंत्री अब्दुल सत्तार आहेत, आमदार प्रताप सरनाईक आहेत, हे सगळे अर्जुन खोतकर पण आले, अच्छा तुम्ही अर्जुन खोतकर आहेत, सगळे याचे साक्षीदार आहेत की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, महिला भगिनींचं, तरुणांचं, सगळ्यांचं आहे, ज्येष्ठांचं आहे. आज देखील आपण पाहिलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्ती 44,000 कोटीची मदत करणारं आपलं सरकार आहे.